नमस्कार, करिश्मास किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी आपल्यासोबत पुरण घरच्या घरी कसं शिजवायचं ह्याची रेसिपी शेअर करणार आहे. पुरण हे आपण श्रावणी शुक्रवारांना शिजवतो, तर हे पुरण आपण कसं बनवलं ते आपण बघूया. अनेक सणवारांनाही पुरण शिजवलं जातं मराठी घरांमधनं. चला तर मग प्रत्यक्ष कृती बघूया. सर्वप्रथम मी इथे हरभरा डाळ घेतलेली आहे. 3 वाट्या हरभरा डाळ किंवा 240 ग्रॅम इतकी हरभरा डाळ मी भिजवून घेणार आहे. तर ही धुवून घेतली आहे डाळ आणि आता याला मी पाणी घालून भिजवून घेणार आहे. 5 कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला 1.5 ते 2 तास मी भिजवून घेणार आहे. 2 तासांनंतर आपण बघू शकता की आपली डाळ मस्त तुटती हातात घेतल्यावरती अशा पद्धतीने. तर आपली डाळ छान भिजलेली आहे. आता ह्या डाळीला मी प्रेशर कुक करून घेणार आहे, त्यामुळे याच्यात मी पाण्याचा अंदाज घेत आहे. तर आपल्याला 5 कप इतकं पाणी लागेल आणि आता ह्याच्यात मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे. अगदी किंचित मीठ घालायचं आहे, कारण पुरण आपलं गोड असतं, गोड शिजवतो आपण त्याला, त्यामुळे मीठ कमी घालायचं एकदम. आणि 1 छोटा चमचा इतकी हळद घालायची आहे. आणि आता याला मी छान एकजीव करून घेत आहे. तर आता आपण ह्या डाळीला प्रेशर कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर मी एका प्रेशर कुकरमध्ये पाणी घालून घेत आहे आणि पाणी घालून झाल्यानंतर त्याच्यात मी हे पातेलं घालणार आहे. तर आपला हरभरा डाळ आणि पाण्याचं मिश्रण मी ह्या कुकरमध्ये घालत आहे आणि कुकरला झाकण लावून शिट्टी लावून घेणार आहे. आणि डाळ छान शिजवून घेणार आहे. 8 ते 10 शिट्ट्या मध्यम मोठ्या आचेवरती मी करून घेणार आहे. आणि प्रेशर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ मस्त शिजलेली आहे. तर आता ह्या डाळीला मी गाळून घेणार आहे, त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. हे पाणी वाया जात नाही, कारण ह्या पाण्यापासून आपण कटाची आमटी बनवू शकतो, त्यामुळे मी हे पाणी काढून घेत आहे. पुरण शिजवताना आपल्याला एवढ्या पाण्याची गरज नसते, आवश्यकता नसते. तर हे पाणी आपण बाजूला ठेवूया आणि एका कढईमध्ये मी आता हे पुरण काढून घेणार, शिजवलेलं पुरण काढून घेणार आहे किंवा डाळ काढून घेणार आहे, शिजवलेली हरभरा डाळ. आणि आता ह्या डाळीमध्ये मी गूळ घालून घेणार आहे. 3.5 वाट्या इतका मी गूळ घेतलेला आहे. तर 3 वाट्या डाळीसाठी, म्हणजे न शिजलेल्या डाळीसाठी 3.5 वाट्या इतका गूळ वापरलेला आहे. आणि आता ह्या मिश्रणाला मी छान एकजीव करून घेणार आहे. मी आत्ता ह्याला आचेवर ठेवलेलं नाही आहे, कारण माझं असं मत आहे की ज्या वेळेला आपण पुरण शिजवतो त्याआधी गूळ आणि डाळीचं मिश्रण एकजीव मस्त झालं पाहिजे, जेणेकरून नंतर तो गूळ जेव्हा गरम होतो त्यावेळेला तो सगळीकडे मस्त एकजीव होतो आणि आपली डाळ मस्त नंतर मस्त आपलं पुरण तयार होतं त्याच्यातनं. तर हे गूळ आणि डाळीचं मिश्रण मी छान एकजीव करून घेणार आहे. आता हे एकजीव झाल्यानंतर मी आचेवरती ह्याला शिजवून घेणार आहे, मोठ्या आचेवर शिजवणार आहे. आपल्याला गुळाला छान विरघळवून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होईल की आपला गूळ थोडा पातळ पाणी सुटल्यासारखं होईल ह्या मिश्रणाला. आणि ते मस्त सगळीकडे आपल्याला चव लागेल गुळाची. तुम्ही बघू शकता आपला गूळ आता हळूहळू विरघळायला लागला आहे, त्यामुळे मिश्रण थोडं पातळ झालेलं दिसत असेल. तर आता याला आपण छान ढवळून घ्यायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे मधून अधून. तर ह्या प्रोसिजरला साधारण 20 ते 25 मिनिटं लागतात मध्यम मोठ्या आचेवरती. पूर्णतः आता आपला गूळ विरघळलेला आहे आणि हळूहळू आता आपलं मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे.
आपल्याला हे मिश्रण घट्ट लागतं पुरणासाठी, तर आपण ह्याला छान घट्ट करून घेऊयात. आता तुम्ही बघू शकता ही जी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे, घट्टपणा हा जो आलेला आहे तो आपल्याला अपेक्षित आहे, आणि आपलं हे डाळ आणि गुळाचं मिश्रण आता तयार झालेलं आहे. आता ह्याच्यात मी वेलदोड्याची पावडर घालून घेणार आहे. अगदी चिमूटभर इतकीच मी वेलदोड्याची पावडर घालणार आहे. खूप वेलदोडा घातल्याने आपला पदार्थ खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडीशीच इकडे मी पावडर घालणार आहे वेलदोड्याची, आणि ह्याला छान एकजीव करून घेणार आहे. आणि मग आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं पुरण शिजवलेलं तयार झालेलं आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते माझ्या कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. करिश्माज किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. माझे व्हिडिओज लाईक करा आणि ते तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत पण नक्की शेअर करा. आपण पुन्हा भेटू एका नवीन चविष्ट रुचकर अशा पदार्थासोबत. तोपर्यंत पाहत राहा करिश्माज किचन मराठी. नमस्कार.